पुनः एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी येते, ही ब्रेकिंग न्यूज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेवण झाल्यानंतर आता सगळ्या आमदारांची एक बैठक घेतलेली आहे। प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार या बैठकीत सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत। ताजमध्ये हे सगळे गेलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे, तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आता तिथं बैठक सुरू झालेली आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, बैठक घेतली जाते, मार्गदर्शन केलं जातंय अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सगळ्या आमदारांना, काय नेमकं या बैठकीचं प्रयोजन, नियोजन आणि पुढे काय होऊ शकतं? आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित होणार आहेत, कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात। या कायदेशीर पेचामध्ये समजा जसं आपण आज बघितलं की 31 विधानसभेचे आमदार होते आणि त्यानंतर 5 जे आहेत ते विधान परिषदेचे आमदार आहेत, परंतु हे संख्याबळ म्हणजे 54 पैकी जर आपण हे आमदार पकडले तर हे अजून कुथळ होत नाही आहे। त्यामुळे पुढे जर कायदेशीर पेच निर्माण झाला तर नेमकं काय करायचं, उद्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सुद्धा बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे, तर त्यामुळे तिथं नेमकं काय होतं या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते आमदारांच्या मनात असणार आहे, त्या प्रश्नांबद्दलची जी सोडवणूक आहे ती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे करत असावेत। परंतु आत्ताच थोड्या वेळापूर्वी, अगदी 1 मिनिट झालेलं आहे, प्रफुल्ल पटेल यांचं मार्गदर्शन संपून प्रफुल्ल पटेल ताज हॉटेलच्या बाहेर पडलेले आहेत। अजित पवार आणि इतर आमदार जे आहेत ते अजूनही आतमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। नक्की या बैठकीमध्ये नेमके कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते आपल्याला थोड्या वेळात अगदी प्रणाली काही क्षण थांबवते तुला, पण अर्थात तुझ्याकडनं माहिती घ्यायची आहे, ताजमध्ये ही सगळी बैठक सुरू आहे, सगळ्या आमदारांशी अजित पवार बोलत होते, प्रफुल्ल पटेल बाहेर पडले जेव्हा आपल्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याशी बोलत होत्या, त्यामुळे नेमकं आता काय होतं, हे सगळे आमदार याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत का पुन्हा आपापल्या घरी निघून जातील, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे आणि या संदर्भातली बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल। प्रणाली, आभार माहिती दिल्याबद्दल। 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती, ती संधी दवडली असा फटका आणि याचा फटका पक्षाला पुढील काळात बसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलताना स्पष्ट केलं। 2004 मध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 71 आमदार जिंकून आलेले होते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्याची संधी होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या चुकीचा फटका बसत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। दरम्यान शरद पवारांचा थेटपणे उल्लेख न करता वरिष्ठ असा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणात केला, मात्र त्यांनी पवारांनी चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याचा फटका पक्षाला बसला असे आरोप मात्र अप्रत्यक्षपणे नाव न घेता का होईना केलेले आहेत। सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नये, पण 4 खाती जास्त घेऊन 4 मंत्रीपद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं, संधी आली होती। मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो 2023 मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। गोंडवाना विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत। नागपूरच्या कोराडी येथील भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला विचारल्याशिवाय माझा फोटो वापरू नये असं आवाहन केलं होतं, मात्र बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले असून त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा देखील फोटो लावला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सत्तेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं आहे। विरोधी पक्षनेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं बैठक बोलावली आहे। आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत, मातोश्रीवर ही बैठक पार पडेल।
अजित पवारांच्या भूमिकेचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांसोबतच असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नाझर काझी यांनी स्पष्ट केलंय। खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। अजित पवारांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही ते म्हटलेत। साडेतीन वर्षांपूर्वी सकाळच्या शपथविधीला जाताना मला विचारून गेले असते तर मी दुपारी जायला सांगितलं असतं असं देखील आठवले म्हटलेत। परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। शरद पवारांनी आपल्या मुलीसाठी क्षमता असूनही अजित पवारांना डावललं असा टोलाही महाजन यांनी लगावलाय। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आपण असल्याचं मत चंद्रिका पुरे यांनी व्यक्त केलंय। शिर्डी नाशिक महामार्गावरील सावळी विहीर गावात मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये 25 ते 30 कर्मचाऱ्यांचं लाखो रुपयांचं सामान जळून खाक झाले। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह 3 जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। नाल्यातून बैलगाडी घेऊन जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही बैलगाडी वाहून गेली। दरम्यान 2 जणांचा प्राण वाचला असून 1 जण बैलगाडीसह वाहून गेला। वसईतील भोईदापाडा इथे कारनं पेट घेतला, यावेळी 2 जणांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलंय तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। राकेश सुरेला असं या तरुणाचं नाव आहे। कॉलेजमधील मित्रांसोबत तो तुंगारेश्वर धबधबा या ठिकाणी गेला होता मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय। अमरावती शहरातील तारखेडा भागात मनोज सोनी या तरुणाची हत्या झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अलीम खान उर्फ फैजान खान आणि शेख शहाबाज शेख कलीम या दोघांना अटक केली आहे। तारखेडा इथे एका वृद्ध इसमाला दुचाकीस्वारानं धडक दिली आणि यावेळी मनोज यानं दुचाकी चालकाला हटकल्यानं त्यांच्यात वाद झाला। यावेळी मनोजवर चाकून वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। राज्यात पुढील काही 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। जालन्याच्या वडीगोद्री परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे। अंबड तालुक्यातील महाकाळा, शहागड, पाथरवाला, कंजरा आणि गुंगडे हदगाव तसंच ढाकलगाव आणि वडीगोद्री परिसरात पाऊस पडतोय मात्र जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेहपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। एप्रिल महिन्यापासून लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सध्या घाऊक बाजारात लसूण 150 रुपयांवर पोहोचले असून किरकोळ बाजारात दर 200 रुपयांवर पोहोचले। धाराशिव प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाराशिव नावाचा वापर करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिलेले आहेत। तर शासनाकडून अंतिम निर्णय होईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी 28 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत। 60% अधिक पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय आणि त्यामुळे तातडीनं पदभरती करण्याची मागणी होतीय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंभा उड्डाणपुलावर मोठं भगदाड पडलंय त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा खड्डा तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होतीय। पावसाळ्यात विकेंडला अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात आणि या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कार्ला फाटा ते लोहगड या मार्गाची पाहणी केली। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला। धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांना बसवू नका, काही दुरुस्त्या असल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। पुणे जिल्ह्यातील ठाकरवाडी परिसरात कांद्याच्या चाळीमध्ये बिबट्याचा बछडा आढळून आला त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। वनविभागानं या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी होती। मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देऊनही अद्याप ते पूल वापरत आहेत आणि या ब्रिटिशकालीन पुलांची दुरवस्था झाली असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी होती। सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे आता एका क्लिकवर उत्तरपत्रिका तपासण्याची सर्व माहिती मिळणार आहे। निकाल लवकर लावण्यासाठी या डॅशबोर्डची खूप मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी व्यक्त केला आहे। धाराशिवच्या जवळा दुंगला गावातील ग्रामस्थ गोरख गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। वडिलोपार्जित जागेची कागदपत्र देण्यास प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय।
दक्षिण सोलापूरच्या आहेरवाडीमध्ये टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बकरी ईदला गोहत्या केल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आलेला आहे आणि या मारहाणीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून 16 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर नाशिकमध्ये मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे. आजपर्यंत सगळ्यांना अनुभवलं हाती काय लागलं, पुन्हा एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा अशा आशयाचे बॅनर लावत मनसेनं मतदारांना साथ घातली आहे. बुलेटिनमध्ये स्वागत. अजित पवार यांनी मेळाव्यातून शरद पवारांवर केलेल्या टीकेला आता सुप्रिया सुळेने उत्तर दिलं. माझ्या आईबापाचा नाद करायचा नाही असा जोरदार टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि सोडून गेलेल्या आमदारांना लगावला. तसंच वय हा फक्त आकडा असतो, देशभरातील उच्चपदस्थ उद्योगपती आणि राजकारण्यांच्या वयाचा दाखला देत सुप्रिया त्यांनी अजितदादांवर खोचक टीका केली. तुम्हाला घरी बसून आशीर्वाद का द्याव्यात, त्यापेक्षा मग आम्ही मुलीच चांगल्या असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. दरम्यान कितीही आमदार गेले तरी महाराष्ट्राची जनता शरद पवारांसोबत आहे, आपल्याला देशात सुरू असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींविरोधात लढायचं आहे असं आश्वासन त्यांनी दिलं. बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, एक महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टच कण डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. अरे सबसे देखो तो फारूक अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला परमी परवा मला विचारलं, अरे क्या हो रहा है एनसीपी में, म्हटलं अंकल ऐसे ऐसे हो रहा है. अरे लढले, मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं शरद को, बोल मेरे तरह तू भी लढ ले. अरे ए जीचा नंबर जिद्द पाहिजे, आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या. मामी पोरी परवडल्या हो, मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता, श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. बाकीचे काय करतील माहिती नाही, पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभे राहील हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय. पुन्हा आपल्याला करायचंय, पूर्ण जिद्दीने लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील, सिंबल पण राहील. लोक काही म्हणत असतील ते चिंता करू नका, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. जालन्याच्या वडीगोद्री परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा, शहागड, पाथरवाला, कंजरा आणि गुंगडे हदगाव तसंच धाकलगाव आणि वडीगोद्री परिसरात पाऊस पडतोय, मात्र जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल महिन्यापासून लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. सध्या घाऊक बाजारात लसूण 150 रुपयांवर पोहोचले असून किरकोळ बाजारात दर 200 रुपयांवर पोहोचले. धाराशिव प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाराशिव नावाचा वापर करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांनी दिलेले आहेत. तर शासनाकडून अंतिम निर्णय होईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी 28 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत। 60% अधिक पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय आणि त्यामुळे तातडीनं पदभरती करण्याची मागणी होतीये। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंभा उड्डाण पुलावर मोठं भगदाड पडलंय, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा खड्डा तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होतीये। पावसाळ्यात वीकेंडला अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात आणि या गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी कार्ला फाटा ते लोहगड या मार्गाची पाहणी केली। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला। धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांना बसवू नका, काही दुरुस्त्या असल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। पुणे जिल्ह्यातील ठाकरवाडी परिसरात कांद्याच्या चाळीमध्ये बिबट्याचा बछडा आढळून आला, त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। वनविभागानं या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी होती। मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देऊनही अद्याप ते पूल वापरत आहेत आणि या ब्रिटिशकालीन पुलांची दुरवस्था झाली असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनानं लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी होतीये। सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आले, त्यामुळे आता एका क्लिकवर उत्तरपत्रिका तपासण्याची सर्व माहिती मिळणार आहे। निकाल लवकर लावण्यासाठी या डॅशबोर्डची खूप मोठी मदत होणार असल्याचा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी व्यक्त केला आहे। धाराशिवच्या जवळा दुंगला गावातील ग्रामस्थ गोरख गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। वडिलोपार्जित जागेची कागदपत्र देण्यास प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय। दक्षिण सोलापूरच्या आहेरवाडीमध्ये टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बकरी ईदला गोहत्या केल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आलेला आहे आणि या मारहाणीची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून 16 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर नाशिकमध्ये मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। आजपर्यंत सगळ्यांना अनुभवलं हाती काय लागलं, पुन्हा एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा अशा आशयाचे बॅनर लावत मनसेनं मतदारांना साथ घातली आहे। परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे। शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमात अजित पवारांसारख्या नेतेला डावलून पक्षाची धुरा ही सुप्रिया सुळेंकडे सोपवली, क्षमता असूनही अजित पवारांना डावलण्यात आल्यानं राष्ट्रवादीमध्ये हा बंड झाल्याचा दावा महाजन यांनी केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत। गोंडवाना विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत। नागपूरच्या कोराडी येथील भारतीय विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला विचारल्याशिवाय माझा फोटो वापरू नये असं आवाहन केलं होतं, मात्र बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले असून त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा देखील फोटो लावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे। अजित पवार सत्तेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं आहे। विरोधी पक्षनेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं बैठक बोलावली आहे। आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत। मातोश्रीवर ही बैठक पार पडेल। अजित पवारांच्या भूमिकेचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांसोबतच असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी स्पष्ट केलंय। खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। अजित पवारांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही ते म्हटलेत। 3.5 वर्षांपूर्वी सकाळच्या शपथविधीला जाताना मला विचारून गेले असते तर मी दुपारी जायला सांगितलं असतं असं देखील आठवले म्हटलंय। परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। शरद पवारांनी आपल्या मुलीसाठी क्षमता असूनही अजित पवारांना डावलं असा टोलाही महाजन यांनी लगावलाय। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आपण असल्याचं मत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केलंय। शिर्डी नाशिक महामार्गावरील सावळी विहीर गावात मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये 25 ते 30 कर्मचाऱ्यांचं 1 लाख रुपयांचं सामान जळून खाक झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह 3 जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। नाल्यातून बैलगाडी घेऊन जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही बैलगाडी वाहून गेली। दरम्यान 2 जणांचा प्राण वाचला असून 1 जण बैलगाडीसह वाहून गेला। वसईतील भोईदापाडा इथे कारनं पेट घेतला, यावेळी 2 जणांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलंय, तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।
वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. राकेश सुरेला असं या तरुणाचं नाव आहे. कॉलेजमधील मित्रांसोबत तो तुंगारेश्वर धबधबा या ठिकाणी गेला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय. अमरावती शहरातील तारखेडा भागात मनोज सोनी या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलीम खान उर्फ फैजान खान आणि शेख शहाबाज शेख कलीम या दोघांना अटक केली आहे. बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे. कथित बीएमसी कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणासंदर्भातली ही बातमी. ईडीने मुंबईमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. 8 ठिकाणी शोधमोहीम सुरू झालेली आहे. कंत्राटदारांची कार्यालयं आणि घरांची झडती घेतली जाते आहे. या प्रकरणामध्ये ईडीने आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरत चव्हाण IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरी सुद्धा सर्च ऑपरेशन केलेलं होतं. बीएमसी कोविड आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये आज ईडी मुंबईमध्ये सर्च ऑपरेशन करत आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.